नमस्कार, मी डॉक्टर गीतांजली शुद्धलवार यवतमाळून रंगगंध कलासक्तना 40 गावांच्या प्लॅटफॉर्मवरून मी आज एका लेखाचं अभिवाचन आपल्यासाठी घेऊन आलेली. गुरुजी, तेव्हाचे आणि आत्ताचे असा या लेखाचा विषय. इथं कोणाची तुलना करायची किंवा कोणाला दुखवायचा हेतू अजिबात नाही. एक सहज विचार मनात आला म्हणून लिहिलेला हा लेख आहे. व्हॉट्सअपवर मला तो वाचण्यात आला आणि मी आपल्यासाठी तो आज घेऊन आलेली आहे. फरक पहिल्या आणि आत्ताच्या गुरुजीतला. साधंसं धोतर, नेहरू शर्ट, नेहरू शर्टच्या खिशामध्ये पॉकेट डायरी, साधंसं पेन. अशा व्यक्तिमत्वातले गुरुजी दिसले की गावातली माणसं आदराने त्यांना वाकून नमस्कार करायची. कसे आहात गुरुजी वगैरे वास्तपुस्त व्हायची. पोरं गुरुजींना पाहून धूम ठोकायची. विट्टी दांडू, धपाधपीचा खेळ, गाडी गाडी करत फिरवलेलं जुनं सायकलचं टायर, अशा सगळ्या खेळाच्या जिन्सा जिथल्या तिथे टाकल्या जायच्या बरं का. त्यावेळी 7वी 5 असलं की गुरुजी म्हणून नोकरी लागायची. काही शिक्षक तर कुग्राम म्हणून प्रसिद्ध असलेल्या खेड्यामध्ये जाऊन शाळा सुरू करायची. गुरुजींची संपूर्ण उपजीविका गावावर अवलंबून असायची. नंतर जेमतेम कुठं पगार सुरू झाली. खर्च असा नव्हताच. अगदी गावात असलेला एखादा मोकळा वाडा गुरुजींना वापरायला दिला जायचा घर म्हणून मोकळ्या मनाने. सांज सकाळ कुणाच्याही मळ्यातून हिरव्या पालेभाज्या यायच्या. गुरुजींच्या घराचा कोपरा कडधान्यांनी भरून जायचा. निर्षा दुधाचा रतीब अगदी मोफत असायचा बरं का रोज. गुरुजी ग्रामव्यवस्थेचे अविभाज्य घटक होते. कुणाच्या घरी पत्र आलं की गुरुजींची आठवण यायची. मग पोरग विजार सावरत सावरत पळत पळत यायचं गुरुजींना घेऊन जायचं. तोपर्यंत घरातल्या बापांनी अंगणामध्ये घोंगडी अंथरलेली असायची. कारभारी चुलीमध्ये चुरट्या घालून चहाचं आदन ठेवायचे. गुरुजी येऊन पत्र वाचायचे, मग थाळावर चहा व्हायचा आणि मग अंधार पडेपर्यंत गप्पा चालायचा. त्यातच जेवणाची वेळ व्हायची. गुरुजी उठू लागले की बाप्याचा आग्रह चालू व्हायचा. कारभारी दाराच्या आतून पदर सावरत आदरानं म्हणायची, आता 2 घास खाऊनच जा की हो गुरुजी. ते नको नको म्हणत असतानाही काठवटीत भाकरी थापायचा आवाज सुरू व्हायचा. खरपूस पापुद्रा आलेली गरमागरम तव्यावरची भाकरी, खापराच्या तवलीतलं झणझणीत कोरड्यास, लसूण मीठ लाल मिरची असं सगळं घालून पाट्यावर रगडलेली चटणी आणि गाडग्यात मुरलेलं खारट लोणचं, या अन्नाला अप्रतिम चव असायची. तृप्त होऊन गुरुजी उठायचे. पेंगुळलेल्या मुलाच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवायचे आणि ते घरी निघाले की घरचा कारभारी कंदील घेऊन यायचा आणि म्हणायचा, अंधार आहे बाहेर, गरमासाचे किरकुळे निघतात, चला मी घरा पावसतो सोडून येतो तुम्हाला. कंदिलाच्या मिणमिण त्या उजेड्यासारखं ते स्निग्ध प्रेम पाहून गुरुजी पण भारावून जायचे. गावातल्या मुलीला पाहुणे पाहायला येण्यापासून तिचं लग्न लागेपर्यंत गुरुजींची महत्वाची भूमिका असायची बरं का. दुखणं फाकणं, अंत्यविधी, सणवार, प्रवचन कीर्तन, प्रत्येक ठिकाणची सूत्र गुरुजींकडे असायची. त्या काळी शाळा देवळात, एखाद्या मोकळ्या घरात, एखाद्या मोठ्या झाडाखाली अशा भरायच्या. खोडाला खिळा ठोकला, लाकडी फळा लटकावला की झाली शाळा सुरू. फळ्यावर पुसट उमटलेली अक्षरं विद्यार्थ्यांच्या मनावर मात्र गडद उमटलेली असायची. गावभर पाड्यांचा बाराखडीचा आवाज घुमायचा. नंतर पत्र्याच्या कौलाच्या इमारती आल्या. गुरुजींना शाळेच्या खर्चासाठी 2 रुपये साधील म्हणून मिळायचे. त्यात डुगडुग घालणारं लाकडी टेबल, लांब बाकडं आणि रेकॉर्ड ठेवायला लाकडाची मोठी पेटी मिळायची. गुरुजी तीच पेटी खुर्ची म्हणून वापरायची. पालक तर ठार अडाणे. पोरग पहिलीत घालायचं पण जन्मतारीखच माहीत नाही. मुलगा 6 वर्षाचा झाला की नाही हे कसं ओळखायचं. मग गुरुजी काय करायचे, त्याचा एक हात डोक्याच्या विरुद्ध बाजूने कानाला लावायला सांगायचे.
हात कानाला लागला का पहिली प्रवेश. नावाची आडनावाची अशीच बोंब असायची. शिंपी, लोहार, सुतार, कुंभार असे व्यवसाय असतील तेच आडनाव लावलं जायचं. आईनं पोऱ्याचं नाव विचारलं आईला तर दगड्या असं आई सांगायची. लिहिताना गुरुजी दगड्याचं दगडू करायचे तर आई म्हणायची दगड्याच लिवा, दगडू म्हणलं तर भोकाड पसरतो तो. शाळेची घंटा म्हणजे रुळाचा तुटलेला तुकडा असायचा. घणा घण असा त्याचा आवाज गावभर घुमायचा. वर्गात फरशी नसायची, साधी जमीन असायची. आठवड्यातून एक दिवस वर्ग शेणाने सारवला जायचा. गुरुजींचा आदेश आला का विद्यार्थी शेण गोळा करायसाठी फिरायचे. नदीवरून बादल्या आणण्यासाठी थोराड शरीराच्या मुलांची निवड व्हायची. तोपर्यंत मुली परकराचे ओचे बिचे खोचून सारवायला तयार बसलेले असायचे. एकंदर वर्ग सारून घेणं हा सोहळा असायचा आठवड्यातून एकदा. शाळा सुरू असताना काही पोरं गायब व्हायचे. ते कुठं गेले असतील हे गुरुजी आळू अचूक ओळखायचे बरं का. शर्ट विजार ओली असेल तर मासे धरायला गेले, कडदोरा ओला असेल तर नदीत पोहायला गेले, हातापायावर ओरखडे असतील तर बोराच्या झाडावर गेले बोरं खायला, हातापायावर मोठाल्या लाल रेषा असतील तर कोणाच्या तरी शेतात शिरून ऊस खाल्ला गेला, जीभ लालसर जांभळी असेल तर जांभळं खाऊन आलेला, तोंडाभोवती चिकटपणा असेल तर गुराळात शिरून गुळ खाऊन आलेला, हातापायावर पांढुरका चिकटा असेल तर शेतातले हरभरे खाऊन आलेला. अशा निरनिराळ्या खुणांवरून गुरुजी विद्यार्थ्यांची चोरी नेमकी पकडायचे आणि गुरुजींनी कसं काय बरोबर ओळखता येतं म्हणून विद्यार्थी अचंबित व्हायचे. शाळा अशा मजेत चालायची. खाकी चड्डी आणि पांढरा शर्ट असा युनिफॉर्म असायचा. अनेकांच्या चड्डीची मागची बाजू कमी जास्त मोठी असलेली आयताकृती ठिगळ लावलेली असायची. सदऱ्याचा पुढचा भाग फाटलेला असायचा म्हणून ते पुढचं फाटलेलं झाकण्यासाठी पुढच्या बाजूनी शर्टिंग केलं जायचं आणि चड्डीचे मागचे ठिगळं दिसू नये म्हणून मागचा सदरा तसाच मोकळा सोडला जायचा. खतांच्या गोण्यापासून शिवलेली दप्तरं असायची, पिशव्या शिवलेल्या असायच्या. त्या खतांच्या कंपनीचे हे चालते बोलते प्रचारकच होते म्हणा की अडचणी होत्या, संकट होत, पण शिक्षण मात्र सकस होत, गुणवत्तापूर्ण होत. व्यवस्थेची जीवघेणी उतरंड नव्हती. गुरुजींवर संपूर्ण विश्वास होता. गुणवत्तेच्या मूल्यमापनासाठी खंडीभर साधनं पण तेव्हा नव्हती. काळ बदलला, समाज बदलला, विद्यार्थी बदलले, गुरुजी पण बदलले. सारवणाच्या जागी फरशा आल्या, चकचकीत टाईल्स आल्या, भिंती रंगल्या, शाळा मेकअप केल्यासारख्या सजल्या, देखण्या पण झाल्या. संगणक आले, शाळा डिजिटल झाल्या. तंत्रज्ञानानं शिक्षण व्यापलं. गुरुजींच्या खिशामध्ये डायरीऐवजी मोबाईल आला, प्रोजेक्टरवर अभ्यासक्रम आला. साऱ्याच कवितांना एकच सरकारी चाल पाहून मुलं मात्र बावरली. हेडमास्तरांना बसायला देखणी खुर्ची आली, पण तिला असलेल्या अदृश्य काट्याने ते मात्र अस्वस्थ झाले. मोठं टेबल आलं, पण ते अहवालाच्या कागदांनी गुदमरून गेलं. पोरांच्या अंगावर इंग्लिश धाटणीचे ड्रेस आले. शाळेला कंपाऊंड आलं, गावापासून शाळा मात्र लांब गेली. आता गावाचं गुरुजींपासून काही काही अडत नाही. वरून अफाट अनुदान येतं, शाळेत पैसा आला, मग त्यामागे राजकारण आलं, राजकारणामागे गाव आलं. गाव पुढारी शाळेमध्ये लक्ष घालू लागले. 8वीपर्यंत कुणाला नापास करायचं नाही, मुलांना मारलं तर गुरुजींना तुरुंगात टाकण्याच्या धमक्या सुरू झाल्या. धाक, दरारा, भीती नष्ट झाली. आनंददायी शिक्षणाच्या नावाखाली स्वैराचार सुरू झाला. जाणून कृतीपेक्षा प्रशिक्षणात जास्त झाली, गुणवत्तेपेक्षा मूल्यमापनाची साधनं जास्त झाली, शिक्षकापेक्षा शिक्षण तज्ज्ञ जास्त झाले. सारं सारं काही जास्त झालं, देखणं झालं, पण नेमकं काहीतरी कमी असल्याचं जाणवू लागलं. साऱ्या सुविधा असूनही
शिक्षण व्यवस्थेमध्ये काहीतरी रितेपणा असल्याची भावना येते. भरल्या घरामध्ये एकटेपणा जाणवावा तशी. काय ते समजत नाही, पण काहीतरी नक्की हरवलंय. काय हरवलंय? तुम्हाला पण असं वाटतं का? लेख कसा वाचला? जरूर कळवा. धन्यवाद.